नागपुरात दिवसेंदिवस जमिनीशी निगडीत भूमाफियांचे प्रकरण वाढतच चालले आहे। अशातच हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेसा पिंपळा रोडवरील जयंती नगरी येथे प्रल्हाद रामरखानी यांच्या प्लॉटवरील बांधकाम अवैधरित्या तोडून अतिक्रमण करत त्यांना शिवीगाळ करत धमकी देत असल्याचा कॉल हुडकेश्वर पोलिसांना आला असता हुडकेश्वरचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश सोनवणे व संदीप मणसकर घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे कुठलाही अनुचित गैरप्रकार घडू नये म्हणून व घटनास्थळी पोलिसांची मदत मिळण्यास वेळ लागत असल्याचे पाहून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथील फिर्यादी व गैरअर्जदार अविनाश कोलते व विशाल उमाळकर सह 50 लोकांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील सब्बल कुऱ्हाडी फावडे सडाकी दोरी व सायकली ताब्यात घेत त्यांना 3 किलोमीटर पायी हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे घेऊन आले। यामुळे प्रॉपर्टी वादविवादात मोठा गुन्हा घडण्याचं टळलं। वरील कारवाई झोन 4 चे पोलीस उपआयुक्त नरुल हसन सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी व पोलीस निरीक्षक हुडकेश्वर यांच्या मार्गदर्शनात हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश सोनवणे व संदीप मणसकर यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे, टी न्यूज, नागपूर। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी न्यूज सोबत। शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।